चालू ठेवला गेला तर मात्र त्यांना दंड होऊ शकतो, कारण ए सी माध्यमातून बऱ्याच वेळेला पसरण्याच्या शक्यता जास्त असतात, त्यामुळे आपण त्या पद्धतीने बोलतो आहोत. मॅडम, ही जी शिथिलता देण्यात आलेली आहे, कुठेतरी पहिल्या टप्प्यात सुद्धा अशाच पद्धतीने शिथिलता थोडीशी वेगळी देण्यात आली होती, आता थोडेसे निर्बंध सुद्धा आहे, परंतु काय आव्हान मुंबईकरांना करताय? गर्दी टाळणं गरजेचं आहे अजूनपर्यंत, किंवा मास्क घालणं गरजेचं आहे, काय आव्हान करतात? हो, म्हणूनच आपण जी लोकल आहे ती अत्यावश्यक वैद्यकीय यांच्यासाठी चालू आहे, आणि आपली जी BST चालू आहे त्याच्यामध्ये सिटिंग लोकांनाच अलाव आहे, म्हणजे परवानगी आहे. 2 सिटिंगमधली जी जागा आहे तिथे स्टँडिंग राहून उभं राहून प्रवास करणं त्याला बंदी आहे. कार्गो सेवा आहे जी त्या 3 व्यक्तींच्या वाहनचालक व इतर ह्यांच्यामध्येच अवलंबून आहे, आणि आंतर जिल्हा वाहतूक मग ती खाजगी कार असेल, टॅक्सी, बस, 5व्या स्तरातील जिल्ह्यातून येणाऱ्या असतील तर त्यांना प्रवास करण्याची परवानगी नाही. मॅडम, आज सकाळपासून जर बघितलं तर अनेक आस्थापना उघडलेत, मात्र नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. AC लावला जातो, ज्या ठिकाणी 50% आपण सांगितलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील दिसते, त्या आस्थापनांवर कारवाई होणं गरजेचं आहे की तशा प्रकारचे आदेश आपण देणार का? खरं म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या लॉकडाऊनच्या नंतर जर अनलॉकला जातोय तर काही नियम हे पाळलेच पाहिजे, आणि मग पुन्हा त्यांच्या मागे म्हणजे अनलॉक करायचं आणि परत त्याच्या मागे लागायचं, हे कार्यालय बरोबर चालवत आहेत की नाही, AC तर लावत नाही आहे ना अमक कर. खरं म्हणजे हा वेगळा उद्योग होतो, मग त्यापेक्षा स्वतः स्वयंशिस्त लोकांनी जर लावून घेतली तर अनलॉक पूर्ण उघडून जाईल आणि आपण मुक्त कारभार करू शकू. पण अजूनही कोविडची भीती किंवा कोविडचा जो संकट आहे हे संपलेलं नाही आहे, आपण अगदी त्याच्या जवळ जातो आहे संपवायला, पण त्याच्या आधीची जी त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी जी काळजी घ्यायची आहे की मास्क लावले पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला हात धुवतच राहिला पाहिजे, जास्तीत जास्त गर्दी टाळली पाहिजे, केली नाही पाहिजे किंवा झाली नाही पाहिजे, या सगळ्या करत असताना कोविडमुक्त नक्की आपल्याला व्हायचं आहे. मॅडम, तिकडे लोकल सेवा बंद आहे सामान्य लोकांसाठी, त्याचा सर्व ताण जो आहे तो BST येतोय. मागच्या वेळेला आपण ST देखील सेवा आपण आपल्याकडे घेतली होती, आता BST जो ताण येतोय तो कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत? त्याचप्रमाणे BST मधले जे कामगार वर्ग आहेत ते मागच्या वेळेला जास्तीत जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात करोना बाधित झाले होते, आता ते होऊ नये ती देखील काळजी आपण घेतली पाहिजे. ST आपण पाहिलं, आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 5 स्तर तयार केले आहेत, पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर, चौथा स्तर आणि पाचवा, चौथा आणि तिसरा, असं गृहीत धरलं आहे की इथे रुग्ण जास्त आहेत, इथे ऑक्सिजन बेडवर रुग्ण जास्त आहेत, त्यामुळे जर त्या एसट्या त्या भागातून आल्या तर इतरही भागाला पुन्हा त्या बाधित करू शकतात, आणि याची चाचपणी चालू आहे नक्की कुठच्या भागातल्या ST सोडायच्या, कारण ST म्हटलं तर ती पूर्ण महाराष्ट्रात फिरते आणि BST म्हटलं तर ती मुंबईतच येते किंवा नवी मुंबई पनवेलपर्यंत जाते. आता नवी मुंबई आणि पनवेल याच्यातनं येणारी ST याच्यातनं येणार, ह्या सगळ्या गोष्टीची आत्ता या परवापासूनची खबरदारी घेतली जाते, त्यामुळे आपण जास्तीत जास्त मुंबईमध्ये राहून मुंबईच्या लोकांना सुरक्षित, प्रत्येकाने जर ती काळजी घेतली म्हणजे नाशिक महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, त्याच्या पुढे असं जर आपण एकमेकांनी इकडे ठाणे तिकडे कल्याण डोंबिवली असं जर एकमेकांनी एकमेकांना सांभाळलं तर आपले जिल्हेसुद्धा बाधित होणार नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24